कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते कोरोना बाधित रुग्ण जे आहेत या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं यशवंतराव चव्हाण रुग्णालय म्हणजे YCM रुग्णालय जे आहे ते सज्ज झालेलं आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांची तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी YCMचे डॉक्टर्स आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते राज्य शासन असेल किंवा केंद्र शासनाकडून आपल्याला मिळालेले आहेत? सध्या पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात सध्या एकही रुग्ण आढळलेला नाही आहे. परंतु प्रशासन आणि महानगरपालिका आरोग्य खातं पूर्ण तयार आहेत, सतर्क आहेत. रुग्ण आल्यास प्रत्येक महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला निदर्शन देण्यात आलेले आहेत की व्यवस्थित उपचार करून त्याची नोंदणी करण्यात यावी. काय चांगलं भीतीचं वातावरण जे आहे ते पुन्हा एकदा आलेलं आहे. सामान्य नागरिकांना काय आव्हान करावं, मास असेल किंवा भीती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे? भीतीचं काही मुख्य कारण नाही आहे. हा साधा व्हॅरियंट आहे, हा सब व्हॅरियंट आहे ओमिक्रॉनचा, JN टाईप म्हणून. लस ज्यांनी घेतलेली आहे त्याच्या यांना सिरियसनेस खूप कमी असणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, वातावरण बदलमुळे हा सब व्हॅरियंट तयार झालेला आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हा व्हॅरियंट तयार होतो. आपण स्वाईन फ्लूच्या वेळेस पण बघितलं होतं की असे व्हॅरियंट्स तयार होतात. तर हा लॅग फेजमध्ये आहे सध्या. त्या अनुषंगाने आपल्याला उपाययोजना ज्या आहेत, मास्क घालणे गर्दीच्या ठिकाणी, आता सध्या फेस्टिवलचा सीझन येतोय, न्यू इयर येतं आहे, त्या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना आपण फक्त एवढंच आवाहन करू शकतो की मास्क घाला. भीतीचं कुठलं कारण नाही आहे. नक्कीच आपण पाहिलं की कुठल्याही प्रकारचं भीतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी नसून, मात्र मास्क जे आहे ते कंपल्सरी वापरण्याचं आव्हान जे आहे ते या ठिकाणी डॉक्टरांकडून यांच्याकडून केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.